नमस्कार. सत्तरी तालुक्यात या 2 दिवसांत खूपशा अशा घडामोडी घडल्या आणि ज्या घडामोडी असल्या ते सगळं रिलेटेड टू गोरवा आणि मासाच्या बाबतीत सगळ्या घडामोडी असल्या. तिथून पहिली गजल अशी झाली की सत्तरी तालुक्यातलं वेळग्या एक गाव असा, त्या वेळग्या गावात रातच्या वेळार कोणतरी गाडी घेऊन आयला आणि गोरवांक त्या गाडयेन भरपाचो यत्न करतालो. सो गावचे लोक अलर्ट रावन त्यांच्यानी पहिलीच त्या गाडयेचे लक्ष दवरले आणि हो प्रकार घडच्या पहिलीच त्यांच्यानी थांबयलो आणि त्याच्या उपरांत त्यांच्यानी पोलीस स्टेशनाचेर कंप्लेंट दिली. पोलीसेक जेव्हा आम्ही फोन करून विचारले त्यांना त्यांच्यानी आमकां सांगले की आम्ही स्पॉटार गेल्ले पण गाडयेन जी गोरवां नासली त्या लोकांत आम्ही कांयच करू शकना म्हणून सांगले. तरी पण गावच्या लोकांनी रातचे एक मेन रावन थंयसर जी गाडी आयली गोरवां भरपाक त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट दिवन त्यांच्यानी सांगले की एन्क्वायरी करची म्हणून सांगल्या आणि त्याप्रमाणे यंत्रणा सगळी पोलिसांची काम करीत असा, सगळी तयारी चालू असा आणि दोघांचो स्टेटमेंट ऑलरेडी घेतलेलो असा. त्याच्या उपरांत दुसरे दीस सांची एक आमकां व्हायरल आमकां व्हिडिओ पळोवपाक मेळ्ळो की वाळपय हॉस्पिटला कडल्यान मेन हायवेतल्यान दोग जाण कोण तरी गोरवां घेऊन वयताले. एक वासरू जे असले त्याका स्कुटीच्या त्यांच्यानी बसयल्ले आणि फाटल्यान गाय जी असली ती गाय त्यांच्या फाटल्यान धावताली म्हणून. जेन्ना हो व्हिडिओ बऱ्याच प्रमाणात सोशल मिडियाचेर व्हायरल जावपाक लागलो त्यांना पोलिसांक आम्ही परतून कॉन्टॅक्ट केला, विचारले की कोणी कितें कंप्लेंट बीन रजिस्टर केला काय कितें म्हणून. पोलिसांनी सांगला की तो त्या गोरवाचो ओनर म्हणून सांगला आणि तो खंय आपली गोरवां घरा व्हरतलो म्हणून सांगला. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना आपयले आणि जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली त्यांच्याकडे त्यांना रेलेवंट डॉक्युमेंट नसले किंवा कसल्याच प्रकारचं एव्हिडन्स नसलो जेणेकरून ती गोरवां आपली प्रूव्ह करता असे म्हणून त्या लागून त्यांना लेट नाईट मागे दोघांक अरेस्ट केले असा. तिसरी गजाल एक अशी घडली की रातच्या 12 सुमार एक कर्नाटक पासिंग गाडी कर्नाटकाच्या गोव्या वाटेन येताली आणि तेथून फुल सगळे गायचे मास जे असा ते लोड केले असले आणि टोटल जे मास असा त्याची वेट असा 2970 kg अप्रॉक्सिमेट त्याची प्राईस असा 6 लाख सुमार रेट प्राईस असा त्याची. आणि ज्याका राती पोलिसांनी अरेस्ट केला त्याचं नाव मेहबूब सुभानी म्हणून जी कर्नाटक पासिंग गाडीतल्यान तो मास घेऊन येतालो आणि ते सगळे त्याका अरेस्ट करून फुडली चौकशी चालू असा. त्याच्या उपरांत आणि एक आमकां न्यूज आयकूंक येता की राती जवळजवळ 4 सुमार पीआयन वाळपय पोलीस स्टेशना वयल्यान गोशाळेक एक लेटर केले आणि सेईंग दॅट सब्जेक्ट असलो की रिक्वेस्ट टू टेक कस्टडी ऑफ 5 कॅटल्स म्हणून असली आणि तेथून त्यांच्यानी क्लिअर कट बरयलं की कोणाच्या तरी घरा गेले ते आणि त्यांची एन्क्वायरी केली. ही केस खंची ती खबर नाही एक्झॅक्टली बट लेटर आमकां मेळ्ळा ते एप्लिकेशन लेटर मेळ्ळा ते आमकां गोशाळेतले आमकां फॉरवर्ड केला. ते सांगतात काउस अटॅच टू क्राईम नंबर 348/2024 अंडर सेक्शन 279 and 336 ऑफ 34 ऑफ आयपीसी अँड सेक्शन 11(1)(a) and 11(1)(d) ऑफ प्रिझर्वेशन ऑफ कॅटल टू एनिमल ऍक्ट असे म्हणून हेजेर मॅटर बरेले असा. आणि ही जवळजवळ सगळी जी प्रकरणं असा ती सगळी जाणा सगळी प्रकरणं या 2 दिवसांच्या भितरच घडलेली असा. जवळजवळ म्हाका दिसता ही 4थी केस असा जी गोरवां आणि मासाच्या बाबतीत घडलेली असा आणि वाळपय पोलीस फुडली हेजेर चौकशी करीत असा. सत्तरीच्या प्रोटेंटा खातीर कल्पेश गावस.